नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिक्समधला पाहणार आहोत सेकंड टॉपिक. आणि टोटल कितवा हा पार्ट आहे? तर टोटल 6वा लेक्चर आहे मित्रांनो हा, तिसरा पार्ट. ओके, घटना समितीच्या निवडणुका. टोटल आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 30 क्वेश्चन पाहणार आहोत. यापूर्वी आपण या टॉपिकवर 60 क्वेश्चन्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेले आहेत. ओके, आणि तसेच या लेक्चरच्या एंडिंगमध्ये मी काही इम्पॉर्टंट चार्टसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही हा लेक्चर नक्की पूर्ण पहा. ओके, तर चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. तसंच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. तर टॉपिक आहे घटना समितीच्या निवडणुका, आणि हा पार्ट कितवा आहे? तर हा पार्ट आहे 3. या अगोदर आपण टोटल 60 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, आणि आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. घटना समितीच्या निवडणुका पॉलिटिक्समधला वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. ह्यावर खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 61 पाहूया आपण. खालीलपैकी कोणता मसुदा समितीशी निगडीत नाही आहे, म्हणजे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही मसुदा समितीशी निगडीत नाही आहे, असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. TT कृष्णमाचारी, M माधवराव, सय्यद सादुल्ला आणि JB कृपलानी. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मसुदा समितीतील सदस्य कोण होते ते, आणि या लेक्चरच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला ते पुन्हा एकदा रिपीट करून सांगणारच आहे. ठीक आहे, तर आत्ता याचा आन्सर काय मित्रांनो? तर JB कृपलानी हे मसुदा समितीशी निगडीत नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ओके, आणि त्याचे सदस्य होते TT कृष्णमाचारी, M माधवराव, सय्यद सादुल्ला पण होते. टोटल 7 सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळून. ओके, JB कृपलानी हे सदस्य नव्हते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 62. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने झेंडा समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे? ओके, झेंडा समितीचे अध्यक्षपद 4 ऑप्शन्स आहेत. JB कृपलानी, KS मुन्शी, डॉक्टर BN राव आणि N माधवराव. तुम्ही तुमचं आन्सर तयार ठेवलं असेल मित्रांनो, तर याचा आन्सर आहे JB कृपलानी हे झेंडा समितीचे अध्यक्ष होते. ओके, तुम्ही जेव्हा मी क्वेश्चन रीड करते मित्रांनो, ऑप्शन जेव्हा रीड करत असेल तेव्हा तुमचं आन्सर तुम्ही तयार ठेवा, म्हणजे तुम्हालाही कळेल तुमची किती तयारी झालेली आहे आणि किती बाकी आहे. ओके, तर कोणत्या व्यक्तीने झेंडा समितीचे अध्यक्षपद भूषवले? तर JB कृपलानी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 63 आहे. खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याने घटना समितीच्या बाहेर राहण्याचे मान्य केले? ओके, महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण, प्राचार्य KT शहा व डॉक्टर जयकर, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व हृदयनाथ कुंजरू, वल्लभभाई पटेल व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. इम्पॉर्टंट आहे, घटना समितीच्या बाहेर राहण्याचे मान्य केले कोण होते? तर महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण या नेत्यांनी घटना समितीच्या बाहेर राहण्याचे मान्य केले. ओके, क्वेश्चन नंबर 63 लक्षात ठेवा, कोण होते? महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 64. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचे बिल ब्रिटिश पार्लमेंटने किती दिवसामध्ये मंजूर केले? ओके, तर हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचे बिल ब्रिटिश पार्लमेंटने 14 दिवसांमध्ये मंजूर केले. ओके, कधी केले? तर 14 दिवसामध्ये. ओके, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, माउंट बॅटन योजनेनुसार हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचे बिल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये लॉर्ड ॲटली सरकारने मांडलं होतं. कोणी मांडलं होतं? तर लॉर्ड ॲटली सरकारने मांडलं होतं, आणि 14 दिवसात ते दोन्ही सभागृहात मंजूर झाले. 18 जुलै 1947 रोजी इंग्लंड सरकारने त्याला संमती दिली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले. डेट कधी होती? तर 18 जुलै 1947 रोजी इंग्लंड सरकारने त्याला संमती दिली होती. क्लिअर, कोणी मांडले होते? तर इंग्लंडच्या पार्लमेंटने लॉर्ड ॲटली सरकारने मांडले होते. ओके, क्लिअर. आता आपण पुढे जाऊया. राज्यघटनेच्या मसुद्याचे प्रथम वाचन केव्हा करण्यात आले? ऑप्शन नंबर 3, 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचे प्रथम वाचन करण्यात आले. 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचे वाचन करण्यात आले, प्रथम वाचन. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 66. भारतीय राज्यघटनेची
पहिली हस्तलिखित प्रत कोणत्या व्यक्तीने तयार केली हे सुद्धा मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे. या व्यक्तीचं नाव लक्षातच ठेवा, तर श्रीयुत वैद्य. ओके, तर भारतीय राज्यघटनेची पहिली हस्तलिखित प्रत श्रीयुत वैद्य या व्यक्तीने तयार केली होती. श्रीयुत वैद्य. ओके, त्यानंतर राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर घटना समितीच्या एकूण किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या हा सुद्धा रिपीट आहे तुमचा. तर राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर घटना समितीच्या एकूण 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, 284. ओके, लक्षात ठेवा, राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर घटना समितीच्या एकूण किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, तर 284. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 68. खालीलपैकी कोणत्या महिलांची घटना समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर मित्रांनो, मी हा लेक्चर जेव्हा संपेल म्हणजे हे क्वेश्चन्स जेव्हा संपतील तेव्हा एंडिंगला हे सांगणारच आहे टोटल कोणकोणत्या महिला होत्या त्यांची नावे. ठीक आहे, तर आत्ता मी तुम्हाला याचा आन्सर सांगते. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व. तर कोणकोणत्या महिला होत्या घटना समितीवर आपण एकदा नावे पाहूया. सरोजिनी नायडू होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या, विजयालक्ष्मी पंडित होत्या, राजकुमारी अमृता कौर होत्या, अम्मू स्वामीनाथन होत्या, लीना रॉय बेगम रसूल होत्या, हंसाबेन मेहता होत्या, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, मालती चौधरी, त्यानंतर दक्षिणायणी वेलायुधन, ॲनी मर्कट सन्स आणि रेणुका रे. ओके, पुन्हा एकदा सांगते, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामीनाथन, लीना रॉय बेगम रसूल, हंसाबेन मेहता, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, मालती चौधरी, दक्षिणायन वेलायुधन, ॲनी मर्कट सन्स आणि रेणुका रे. ह्या सर्व महिलांची घटना समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती, वरीलपैकी सर्वच्या सर्व. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 69. तर पुढील विधान व कारण यांचा विचार करा. तर दोन विधाने दिलेली आहेत, अ आहे विधान आणि ब आहे त्याचं कारण. त्याप्रमाणे आपल्याला त्याचं आन्सर सांगायचं आहे. तर विधान काय आहे, भारताने घटना दुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. आणि कारण दिलेलं आहे, भारताने आणीबाणीची तरतूद जर्मन या देशाकडून घेतलेली आहे. ओके, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. तर 69 आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर विधान अ आणि ब हे दोन्ही अगदी बरोबर आहेत, पण ब हे अचे योग्य कारण नाही आहे. ओके, तर हा काय रिझन असू शकत नाही त्याचं, पण हे दोन्ही विधान अगदी बरोबर आहे. काय आहे, तर भारताने घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणाकडून घेतली, तर दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली, अगदी बरोबर आहे. त्यानंतर भारताने आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर भारताने आणीबाणीची तरतूद जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे. ओके, तर आपण टोटल कोणकोणत्या देशातून काय काय घेतलेलं हे अगदी डिटेलमध्ये पाहणारच आहोत जेव्हा आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करू. आता आपण क्वेश्चन सिरीज बघतोय. ठीक आहे, तरी पण मी काही तुम्हाला सांगते. तर आता आपण पाहिलं दक्षिण आफ्रिकाकडून काय घेतलं, आपण घटना दुरुस्तीची प्रक्रिया. याशिवाय राज्यसभा, ओके, राज्यसभा सदस्यांची निवड हे सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. एकतर घटना दुरुस्ती आणि राज्यसभा सदस्यांची निवड. त्यानंतर इथे काय दिले, जर्मनीकडून आपण काय घेतलेले, आणीबाणीविषयक तरतूद घेतलेली आहे आपण, बरोबर आहे. त्यानंतर फ्रान्समधून आपण काय घेतलं आहे मित्रांनो, तर फ्रान्समधून आपण प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही उद्दिष्टे आपण फ्रान्सकडून घेतलेली आहेत. ओके, त्यानंतर जपानकडून आपण काय घेतलेली आहेत, तर कायद्याची प्रक्रिया. ओके, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती. ऑस्ट्रेलियाकडून आपण सूची घेतलेली आहेत. त्यानंतर आर्थिक व्यापार व दळणवळणाचे स्वातंत्र्य घेतलेले आहेत. त्यानंतर रशियाकडून आपण काय घेतलेले आहेत, कर्तव्य, हे सुद्धा लक्षात ठेवा, कर्तव्य, मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आपण कॅनडाकडून काय घेतलेले आहे, तर संघराज्य पद्धत. राज्यपालाची नियुक्ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो, हे सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेले आहे. केंद्राचे शेष अधिकार हे सुद्धा आपण कॅनडाकडूनच घेतलेले आहेत. आयर्लंडकडून आपण राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घेतलेले आहेत. राष्ट्रपतीची निवडणुकीची प्रक्रिया पण आपण कुठून घेतलेली आहे, तर आयर्लंडकडून घेतलेली आहे. ओके, निवडणुकीची प्रक्रिया बोलते मी, आणि राज्यसभेवर सदस्यांची नियुक्ती हे सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेले आहेत. अमेरिकेकडून आपण काय घेतले, तर नागरिकांचे मूलभूत अधिकार हे आपण अमेरिकाकडून घेतलेले आहे. याशिवाय न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा आपण अमेरिकाकडून घेतलेलं आहे.
ओके, त्यानंतर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याची पद्धत, राष्ट्रपतीवरील महाभियोग, हे सुद्धा आपण कुठून घेतलेले आहे तर अमेरिकाकडून घेतलेले आहे. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 70, दोन विधाने दिलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्याचा आन्सर शोधायचे. तर विधान अ काय आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, तर काय याचा आन्सर मित्रांनो, तर अ आणि ब हे दोन्ही विधाने कशी आहेत, अगदी बरोबर आहे, पण अचे योग्य कारण हे नाही आहे. ब म्हणजे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन 1 हे याचं आन्सर आहे. काय आहे तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने राज्यघटनेचा स्वीकार केला, अगदी बरोबर, आणि 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं मित्रांनो, तर त्याची अंमलबजावणी झाली. राज्यघटनेचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950, आणि 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिन म्हणून साजरा केला जातो, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. ओके, पण ते रिझन नाही आहे त्याचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 71 आहे, खालीलपैकी बरोबर विधाने कोणती. तर 71वा क्वेश्चन, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना समितीचे कामकाज चालले, या कालावधीत 11 अधिवेशने झाली, विविध विषयांच्या 22 समित्या स्थापन करून त्या आधारे राज्यघटना निर्मितीचे कामकाज पूर्ण करण्यात आले आणि एकूण कामकाज किती, तर 160 दिवस चालले. तर याचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर ह्याचे 3 स्टेटमेंट म्हणजे अ ब आणि क हे बरोबर आहेत, पण ड हे स्टेटमेंट बरोबर नाही आहे. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना समितीचे कामकाज चालले, हे अगदी बरोबर आहे. याशिवाय या कालावधीत किती अधिवेशने झालीत मित्रांनो, तर टोटल 11 अधिवेशने झालीत, हे सुद्धा बरोबर आहेत. आणि विविध विषयांच्या 22 समित्या स्थापन करून त्या आधारे राज्यघटना निर्मितीचे कामकाज पूर्ण करण्यात आले, टोटल 22 समित्या होत्या, हे सुद्धा बरोबर आहे. पण एकूण कामकाज किती, 160 दिवस आहे, पण नाही 160 नाही तर ते किती आहेत, 165 दिवस लागले. ओके, आणि या दिवसांपैकी घटनेच्या मसुद्यावर किती दिवस चर्चा करण्यात आली, तर ते आहेत 114 दिवस. ओके, घटना समितीचे कामकाज आपण पाहिले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, आणि मसुदा समितीची पहिली बैठक कधी झाली, तर ती आहे 30 ऑगस्ट 1947. ओके, घटना समितीचे कामकाज आपण बघतोय, पहिली बैठक झाली 30 ऑगस्ट 1947, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम चालले, 11 अधिवेशने झाली आणि 165 दिवस लागली, आणि त्यापैकी मसुद्यावर 114 दिवस काय झालं, तर चर्चा झाली. ओके, आणि किती अधिवेशने झाली, टोटल 11 अधिवेशने झाली, आणि किती खर्च आला, अराउंड 64 लाख, आणि एक्झॅक्ट अमाऊंट विचारली तर ती 63,96,729.50 रुपये एवढा खर्च लागला. ओके, आता आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 72 बघूया. 13 डिसेंबर 1946 रोजी खालीपैकी कोणी घटनेच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला. 4 ऑप्शन आहेत, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, BN राव आणि पंडित नेहरू. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटनेच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला. ओके, क्वेश्चन नंबर 73, योग्य जोड्या जुळवायच्यात. आपल्याला एका साईडला राज्यघटनेच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला विदेशी स्रोत. ठीक आहे, मी मगाशीच ऑलमोस्ट तुम्हाला सांगितलेले आहे सगळेच, तर आता पाहूया 1 बाय 1. संसदीय शासन व्यवस्था, मार्गदर्शक तत्वे, घटनादुरुस्तीची प्रक्रिया, न्यायालयीन पुनर्विलोकन. आणि ऑप्शन सेकंडमध्ये म्हणजे विदेशी स्रोत कोणकोणते आहेत, अमेरिका, आयर्लंड, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका. ओके, तर संसदीय शासन व्यवस्था आपण कोणाकडून घेतली, तर ती घेतली आपण ब्रिटन या देशाकडून. मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतले आहेत, तर आयर्लंडकडून. घटनादुरुस्ती प्रक्रिया आपण मगाशीच पाहिली, दक्षिण आफ्रिकाकडून. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा आपण पाहिलं अमेरिकाकडून. ओके, संसदीय शासन व्यवस्था ब्रिटन, मार्गदर्शक तत्वे आयर्लंड, घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका आणि न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका या देशाकडून आपण घेतलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. ओके, त्यानंतरचं पुढचा क्वेश्चन आहे, योग्य जोड्या जुळवा. एका साईडला समित्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला आपल्याचे अध्यक्ष कोण आहेत हे सांगायचे आहेत.
तर कोणकोणत्या समित्यात? प्रांतीय संविधान समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती आणि मसुदा परीक्षण समिती. आता याचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर प्रांतीय संविधान समिती याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, उपसमितीचे कोण होते? अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एच सी मुखर्जी. मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलाणी. आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष होते ए के अय्यर. ओके, म्हणजे याचं आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. प्रांतीय संविधान समिती सरदार वल्लभभाई पटेल, अल्पसंख्याक उपसमिती एच सी मुखर्जी, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलाणी आणि मसुदा परीक्षण समिती ए के अय्यर हे त्याचे अध्यक्ष होते. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 75 पाहूया. भारतीय कलेक्टर पदाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाली? हा इतिहासात सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर भारतीय कलेक्टर पदाची निर्मिती वॉरेन हॅस्टिंग या गव्हर्नरच्या काळात झाली. वॉरेन हॅस्टिंग ऑप्शन नंबर 2 हे याचं आन्सर आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 76 आहे. कॅबिनेट मिशनने किती सदस्यांची संविधान सभा असावी अशी सूचना केली होती? ओके, तर टोटल किती सदस्यांची संविधान सभा असावी अशी सूचना केली होती कॅबिनेट मिशनने? तर ते होते ऑप्शन नंबर 2 389 सदस्यांची संविधान सभा असावी अशी सूचना केली होती कॅबिनेट मिशनने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 77 आहे. भारतीय संविधान वकिलांचा स्वर्ग आहे असे कोणी म्हटलेले आहेत? इम्पॉर्टंट आहे, सर्व स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे मित्रांनो, कोणी कोणती स्टेटमेंट बोलले, अगदी एक दोनदा बघितलं तर लक्षात राहतं. ऑस्टिन, जेनिंग्स, बीनर की मॉरिस जोन्स? तर भारतीय संविधान वकिलांचा स्वर्ग आहे हे जेनिंग्स यांनी म्हटले होते. ओके, जेनिंग्स, भारतीय संविधान हा वकिलांचा स्वर्ग आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 78. डॉक्टर एम एन रॉय यांनी भारतीय साम्यवादी दलाची स्थापना कोठे केली? ओके, तर डॉक्टर एम एन रॉय यांनी भारतीय साम्यवाद दलाची स्थापना ताशकंद या ठिकाणी केली. ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. ओके, डॉक्टर एम एन रॉय, भारतीय साम्यवादी दल कोठे होते? तर ताशकंद या ठिकाणी त्याची स्थापना केली. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 79. कल्याणकारी राज्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कल्याणकारी राज्याबाबतचे विधान आपण बघूया वन बाय वन. कल्याणकारी राज्य व समाजवादी राज्य दोन्ही सारखेच असतात. त्यानंतर कल्याणकारी राज्य एक समाजाधिष्ठ राज्य आहे. कल्याणकारी राज्य नव उदारमतवादी व या सिद्धांतावर आधारित आहे आणि वरीलपैकी एकही नाही. तर कोणते स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो? तर ऑप्शन नंबर 3, कल्याणकारी राज्य नव उदारमतवादी या सिद्धांतावर आधारित आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 80. -- हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते आपल्याला बघायचं आहे. चार ऑप्शन आहेत, सेडी देशमुख, प्रणव मुखर्जी, सरदार पटेल की एम एस कैर. सगळ्यांना माहिती आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर 1, सीडी देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. ओके, आणि पहिले भारतीय सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 81. भारतीय राज्यघटनेच्या मसुद्याचा हिंदी अनुवाद पत्रकार परिषदेसमोर प्रथम कोणी सादर केला? श्रीयुत वैद्य, जी एस गुप्ता, डॉक्टर बी आर आंबेडकर की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? तर भारतीय राज्यघटनेच्या मसुद्याचा हिंदी अनुवाद पत्रकार परिषदेसमोर जी एस गुप्ता ऑप्शन नंबर 2 यांनी सादर केला. जी एस गुप्ता, ओके, हिंदी अनुवाद. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82. घटना समितीमध्ये न्यायाधीशांचे स्थान हे देवाचे स्थान आहे असे उद्गार कोणी काढले? महावीर त्यागी, डॉक्टर बी आर आंबेडकर, पंडित नेहरू की डॉक्टर बी एन राव? तर घटना समितीमध्ये न्यायाधीशांचे स्थान हे देवाचे स्थान आहे असे उद्गार होते महावीर त्यागी यांचे. ऑप्शन नंबर 1, महावीर त्यागी, न्यायाधीशाचे स्थान हे देवाचे स्थान आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 83. -- या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.
आपण मगाशीच मित्रांनो याचा आन्सर पाहिलेला आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन कायद्याचा अभ्यास करणाऱ्या डॅश डॅश युवकांनी भारतीय राज्यघटनेत ओवीबद्ध केले आहे काय? तर आम्ही भारतीय नागरिक भारताचे बनवितो संविधान आमचे या प्रकारे. तर हे कोणी केलेलं आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सौरभ देशपांडे यांनी हे केलेलं आहे. ओके, कोणत्या युवकांनी? तर सौरभ देशपांडे ओके यांनी हे ओवीबद्ध केलेले आहे. क्वेश्चन नंबर 85, भारतीय संविधान भारतीयांच्या इच्छेनुसार असेल अशी भूमिका सर्वप्रथम कोणी मांडली? तर भारतीय संविधान हे भारतीयांच्या इच्छेनुसार असेल अशी भूमिका सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी मांडली. ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. कोणी? तर महात्मा गांधी यांनी मांडली. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 86, पंडित नेहरू यांनी डॅश डॅश या वर्षी राज्यघटनेच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला होता. तर पंडित नेहरू यांनी कोणत्या वर्षी राज्यघटनेच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला होता? तर आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 13 डिसेंबर 1946. कन्फ्यूज होऊ नका, इकडे दोन दिलेत 1946 आणि 1947, डेट सेम आहे 13 डिसेंबर, पण आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे. 13 डिसेंबर 1946 यावर्षी राज्यघटनेच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला होता पंडित नेहरूंनी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 87, भारतीय संविधान निर्माण सभेचा उद्देश प्रस्ताव डॅश डॅश यांच्याद्वारे मांडण्यात आला होता. तर भारतीय संविधान निर्माण सभेचा उद्देश प्रस्ताव कोणाद्वारे मांडण्यात आला होता? तर जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर 2 जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे मांडण्यात आला होता. क्वेश्चन नंबर 87 आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 88, घटना समितीमध्ये एकूण किती मुस्लिम महिला सदस्य होत्या? किती होत्या? तर घटना समितीमध्ये एकूण एकच होत्या मुस्लिम सदस्य, आणि त्याचं नाव आता आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, सर्व महिलांची नावे आपण बघणार आहोत. घटना समितीमध्ये एकूण किती मुस्लिम महिला सदस्य होत्या? तर एक. क्वेश्चन नंबर 89 आहे, घटना समितीच्या कोणत्या अधिवेशनादरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले? तर कोणत्या? तर घटना समितीच्या 6व्या अधिवेशनादरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. ओके, तर खूप सारे क्वेश्चन मित्रांनो नवीन असतील तुम्हाला, तर या लेक्चरमधले म्हणजे या सेकंड टॉपिकमधले आपले सर्वच सर्व क्वेश्चन बघून झालेले आहेत विथ डिटेलमध्ये. आता कॅबिनेट मिशन अंतर्गत 1946 निर्माण केलेले मंत्रिमंडळ कोणकोणते होते, कोणते खाते होते ते आता आपण थोडक्यात पाहूया. ओके, तर काय आहे कॅबिनेट मिशन अंतर्गत 1946 निर्माण केलेले मंत्रिमंडळ? पहिले मंत्री आहेत पंडित नेहरू आणि खाते होते राष्ट्रकुल व परराष्ट्र मंत्री. वल्लभभाई पटेल होते गृह सूचना व प्रसार मंत्रालय, गृह मंत्रालय सूचना व प्रसार मंत्रालय वल्लभभाई पटेल यांचं होतं. त्यानंतर होते मित्रांनो थर्ड, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांचं खातं ते होतं खाद्य व कृषी मंत्रालय. खाद्य व कृषी मंत्रालय हे खाते कोणाचे होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हेच आपले पहिले राष्ट्रपतीसुद्धा होते. त्यानंतर जॉन मथाई उद्योग, जगजीवन राम कामगार खाते होते मित्रांनो, जगजीवन राम कामगार खाते. त्यानंतर 6वे होते सरदार बलदेव सिंग, आणि यांच्याकडे कोणतं खातं होतं? तर ते होतं संरक्षण मंत्रालय, हे खातं होतं सरदार बलदेव सिंग, हे होते संरक्षण मंत्री. त्यानंतरचे कोण होते? 7वे आहेत सी एच भाभा, यांच्याकडे कोणतं होतं? तर कार्य खाण व ऊर्जा मंत्रालय. ओके, कार्य खाण व ऊर्जा कोणाकडे होतं? तर सी एच भाभा. त्यानंतर आसिफ अली रेल्वे परिवहन, रेल्वे मंत्री होते आसिफ अली. त्यानंतर सी राजगोपालाचारी शिक्षण व कला, शिक्षण मंत्री होते सी राजगोपालाचारी, व कला हे खातेसुद्धा त्यांच्याकडेच होतं. त्यानंतर लियाकत अली खान वित्त खाते होते, आणि ते मुस्लिम लीगमधून होते. लियाकत अली खान वित्त खाते मुस्लिम लीग. त्यानंतरचे होते अब्दुल नैतर, ह्यांच्याकडे होतं संचार खातं, आणि हे सुद्धा मुस्लिम लीगमधूनच होते. नंतर आर आई चंदुरीगर, ह्यांच्याकडे वाणिज्य हे खाते होते, आणि हे सुद्धा मुस्लिम लीगमधून होते. त्यानंतर अली खान आरोग्य, जोगेंद्र नारायण ह्यांच्याकडे विधी खाते होते, आणि हे सुद्धा मुस्लिम लीगमधून होते. नंतर डॉक्टर बी आर आंबेडकर, हे कोण होते? तर मजूर मंत्री होते. ओके, हे सर्व खाते मित्रांनो बघून घे, ह्यावर या ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री. त्यानंतर आहे मित्रांनो टॉपिक, तो म्हणजे घटना समितीतील महिला सदस्य.
कोणकोणत्या महिला होत्या घटना समितीवर? तर दुर्गाबाई देशमुख हे होते मद्रास प्रांत आणि काँग्रेस पक्ष. राजकुमारी अमृता कौर हे मध्य प्रांतामधून होते, सुद्धा काँग्रेसमधून होते. त्यानंतर पौर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत, हंसाबेन मेहता बॉम्बे प्रांत. त्यानंतर होत्या सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूसुद्धा काँग्रेस पक्षातून बिहार या प्रांतामधून होत्या. विजयालक्ष्मी पंडित ह्यासुद्धा संयुक्त प्रांतामधून होत्या, काँग्रेसमधून. त्यानंतर मित्रांनो आहेत बेगम रसूल. ओके, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम लीगमधल्या एकच महिला होती, ती कोण होती? बेगम रसूल, संयुक्त प्रांत. सुचेता कृपलानी, काँग्रेस प्रांत. त्यानंतर आहेत दक्षिणायणी वेलायुधून, कलमा नाही येते, कमला चौधरी आहे, लीला रॉय, मालती चौधरी, अम्मू स्वामीनाथन, अँड गटसन्स आणि रेणुका रे, ह्या सर्व कोण होत्या? टोटल 15 महिला होत्या. ओके, किती महिला होत्या टोटल 15, यांची नावं आपण पाहिलेली आहेत आणि यावर खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहे. आपल्या क्वेश्चन सिरीजमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे, खूप वेळा रिपीटसुद्धा झालेले आहे क्वेश्चन्स. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे घटना समितीवरील बिगर काँग्रेसची व्यक्ती. ओके, काँग्रेस व्यतिरिक्त जे सदस्य होते ते आता आपण त्यांची नावं पाहणार आहोत. तर डॉक्टर बी आर आंबेडकर, मित्रांनो हे काँग्रेसमध्ये नव्हते. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन जी अय्यंगार, एम आर जयकर, द सिन्हा, श्यामाप्रसाद मुखर्जी, बी शिवराम. त्यानंतर होते मित्रांनो आठवे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, हे सुद्धा बिगर काँग्रेसी होते, लक्षात ठेवा. के टी शहा, एच मुखर्जी, एच एन कुंजरू, तेजचंद्र बक्षी, सरदार हुकुम सिंग, पी एच देशमुख, महावीर त्यागी आणि ठाकूरदास भागवत, हे सर्व कोण होते? तर टोटल 16 होते आणि 16 सदस्य बिगर काँग्रेसी होते मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे, तर हे सर्व नावं लक्षात ठेवा. आपण इम्पॉर्टंट असे टॉपिक इकडे कवर केलेले आहेत, तसेच क्वेश्चन सिरीजसुद्धा आपण बघितलेली. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मी जेवढं काही सांगितलं ते नक्की रिपीट करा आणि पुन्हा एकदा बघा आणि किती क्वेश्चन तुमचे राईट येतात हे सुद्धा मला नक्की सांगा. तर चला, आपला लेक्चर आता इकडे संपत आहे. तुम्हाला लेक्चर कसा वाटला, आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर चला आता आपण आपला लेक्चर इकडे संपवूया. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.